श्रीधर इथे थांबूयाचा अर्थ आहे? या नात्यात इथे चंद्र आहे साक्षीला या सीरियल मध्ये लवकरच येणार आहे एक इंटरेस्टिंग ट्विस्ट, कारण या मालिकेतील स्वाती आता श्रीधरला लग्नाला नकार देणार आहे. असं काय कारण आहे की स्वाती श्रीधरला लग्नासाठी नकार देते हे सारं काही आपण या व्हिडिओ मधून पाहणार तर आहोतच, पण त्याआधी आमच्या CNX फिल्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. पण तुम्हीच म्हणलात ना आणू नका, आता तुम्हाला जर आवडत नाही कशाला? मी नाही म्हणालेच नाही, मी म्हटलं राहू दे. राहू दे. श्रीधर आणि स्वातीची हळूहळू मैत्री होत जाते. ही मैत्री अनेक भागातून आपण फुलताना पाहिली आणि आता तर चक्क श्रीधरने स्वातीसाठी खास गजरा आणलाय. श्रीधर हा गजरा स्वातीच्या हातात द्यायला जातो तेव्हा स्वाती म्हणते, गजरा असा हातात द्यायचा नसतो तर तो केसात माळायचा असतो. श्रीधरला स्वातीचा हा रोमॅन्टिक अंदाज खूप भावतो. गजरा असा हातात नसतो द्यायचा, केसात माळायचा असतो. स्वाती आणि श्रीधरच्या या रोमॅन्टिक क्षणाचे 3 साक्षीदार देखील आहेत. पाहूयात नेमके कोण आहेत ते. आज माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या क्षणाचे 3 साक्षीदार. 3? हां, तुम्ही, मी आणि हा चंद्र आहे साक्षीदार. पण त्यांचा हा रोमॅन्स भरत असतानाच आता मालिकेत येणार आहे एक इंटरेस्टिंग ट्विस्ट, कारण आता श्रीधर विषयीच सगळ्यांच्याच मनात शंका निर्माण झालीय. त्यामुळे स्वाती बरोबरच्या नात्याबद्दल त्याला इनसिक्युरिटी वाटतेय. तर दुसरीकडे स्वातीने देखील आता एक महत्वाचा निर्णय घेतलाय. स्वाती चक्क आता श्रीधरशी लग्न करण्यास नकार देतेय. इथे कशाला थांबाय, आपण आता डायरेक्ट चहाच्या टपरीवर जाऊन थांबूया. चल, श्रीधर इथे थांबूयाचा अर्थ आहे? स्वातीने असं अचानक लग्नाला नकार दिल्याने श्रीधरला देखील धक्का बसलाय. स्वातीने असा धक्कादायक निर्णय का घेतला असेल? तिला श्रीधरचं कुठलं गुपित तर कळलं नाही ना? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेत. या सर्वांची उत्तरं मालिकेच्या येत्या काही भागात मिळतीलच. तसंच आता श्रीधर देखील स्वातीचं मन वळवण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरेल. तुझ्या आणि तुझ्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल शंका असता कमा नाही. माझ्या कपाळावर हा घटस्फोटीत शिक्का नसताना तर एक ताण नव्हता, पण तसं नाहीये ना. आणि लोकांना असं वाटणारच की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तसंच आणखीन कुठल्या सिरियल्सचे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मराठी इंडस्ट्रीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी नक्की फॉलो करा CNX फिल्मी.